या नळिकेचे बंद नळिकेचे तीन पार्ट आहेत, या डी आय टीचे टोटल तीन पार्ट आहेत. तर त्याचा आतला लेअर जे अंतर आवरण ते या कपड्यासारखं असतं मक्खली, राईट. किंवा आतमध्ये जसं स्मॉल इंटेस्टाईन वगैरे राहतात तेव्हा हे असं धागे बाहेर आलेले असतात. आतलं आवरण हे असं असतं, बाहेरचं मस्क्युलर असतं आणि तिसरं पॅकिंग टाईपमध्ये असतं की लिक्विड स्त्राव होतो ते एकमेकांपासून. आमच्या सिस्टममध्ये असं लागतं की बरं अंजिरासारखं वेटोळे असतं तर ते एकमेकांमध्ये घासून अडकून त्रास नको व्हायला म्हणून थोडंसं लिक्विड कधी कधी सिक्रीट करतं, ज्याच्यामुळे फ्रिक्शन होत नाही आणि आपलं जे ग्राइंडिंग आहे वॉशिंग मशीनच्या लांबपासून स्मूथली चालू असतं तसे याच्या आतमध्ये काम सुरू होतं. तर आपण आता आपण बघणार आहोत की डायजेशन म्हणजे आता मी एखादा पदार्थ खाला सकाळी खाली तर खाली आता सकाळी लवकर उठलं त्याच्यामुळे वॉल्यूम आहे मिळालं नाही तर वॅक्सिनचा डबा घ्यायचा, ठीक आहे. सो चाललं मी तुकडे होणार आणि जसं तुम्ही मोजत किंवा टॉपिकचे मोजत आहे त्याचा शेप असतो ना त्याचा जे खाल तुम्ही त्याचा एकच शेप येणार. वरती शेप किती आहे ना कवचसारखा तो शेप बॉल शेप होणार, ठीक आहे. हा बॉल झाला इथे क्लिअर, ओके. चावून चावून हे होईल बारीक का होणार कारण की सेल लेवलपर्यंत जायचं ना पेशीपर्यंत जायचे आपल्याला. तर मग पेशीला डायरेक्ट रॉ दिलं तर नाही बाळाला डायरेक्ट समोर मासा ठेवला तुम्ही खाता येईल का किंवा एखादं काही डायरेक्ट गुळ ठेवला तर नाही त्याला चॉप करून द्यायला लागेल त्याचा जसं होईल तसं सेल पेशी पण छोटी आहे तर त्याच्या लेवलला जायचं की कटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. तर कटिंगचं काम होईल लाल चार मिक्स होईल आणि नंतर इथे सांगितल्याप्रमाणे जो अगदी कवर करेल श्वासनलिकेचा मार्ग आणि मग जेव्हा आपण आवड लागू पाणी पिताना किंवा खाताना किंवा मग हा जेकअप सर्कलमधून या सातरस्त्याची इथे घटल आहे घटातून बरोबर एकच वाट होते इथे राहायला कारण साईज मोठा आहे. अन्न नलिकेत अन्न नलिकेत आल्यावर एक आंतरलहर किंवा पेरिस्टाल्टिक मुवमेंट ही कशी असते मी दाखवणार आहे. हा जे आहे हे समजा तो अन्नाचा बोलच आहे तो इथे आला नळी बनवली आता, ठीक आहे. आता इथून आपला घशातून ढकलली गेली आहे इथे स्पिंटर असतं म्हणजे खायचं की नाही साईडवर लांबवर खुलून देतात ना कधी कधी राईट वेगळे डिसिजन घेतात मग ढकललं जाईल तेव्हा आता इथे आला. आता पुढे कसं जाणार एस एल वन नाही आहे ना की डायरेक्ट घसरला डायरेक्ट खाली पोटा कारण डायरेक्ट खाली तुमचं जर तुमचे पाहिजे ते ऍब्झॉर्ब होणं असं नाही ना स्लो प्रोसेस. तर इथे आल्यावर टूथपेस्ट कसं आपण प्रेस करतो राईट कसं प्रेस होणार इथे मधल्या लेअरला सर्क्युलर फायबर असतात म्हणजे आतील लेअर बघितली तुम्ही मधल्या लेअरला सर्क्युलर फायबर असतात आणि लॉन्जिट्युड्युनल फायबर असतात. तर इथे मध्ये सर्क्युलर फायबर असे असे प्रकारचे पण मसल असतात आणि बाहेर उभे पण मसल असतात. तर उभे जेव्हा कॅन्ट्रॅक्ट होती तेव्हा लांबी कमी होणार ना मसल जाईलच काम आहे आकुंचन नसेल तो उभे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा आहे खाली जाईल आणि सर्क्युलर जेव्हा तेव्हा पेज अशी प्रेस करतो म्हणजे वॉशिंग मशीनचा आजकाल फंक्शन असते ना तशा टाईपमध्ये. तर ज्या आता इथून हे सर्क्युलर फायबर फ्री केले तर हा खाली गेला ना हा बोलस जो आहे हा अन्नाचा घास खाली गेला आणि त्यात पहिला हा पण असा गेला आणि डायजेशनमध्ये हा असा झाला म्हणजे हळूहळू सिम्पल जरी असं म्हटलं एक कॉन्ट्रॅक्ट झाला की पुढचा रिलॅक्स होतो एक कॉन्ट्रॅक्ट पुढचा रिलॅक्स म्हणजे अंतर लहर पण म्हणतात त्याला लहर म्हणजे काही वेव्ह असतात ना समुद्राचा तशी